नमस्कार, मी शीतल आणि निर्मयस ब्लॉग मराठी या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, तर रविवारीच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। तर आज आहे पहिला गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, आणि गुरुवार म्हटलं की काय असते, लक्ष्मीपूजन। तर हे सुद्धा मी मागच्या वर्षीपासून लक्ष्मीपूजन करत आहे 5 गुरुवार, आणि आधी नव्हती करत, निर्मयी लहान होती आणि एवढं समजत नव्हतं। तर मागच्या वर्षीपासून मी लॉकडाऊनपासून सुरुवात केलेली आहे। तर आज मी तेच घरी पूजा वगैरे घट मांडणार आहे, तर तीच पूजा विधी तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर मी आता पूजेला सुरुवात करते आणि मी कशाप्रकारे पूजा करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक भागात ही पूजा वेगळी असते आणि प्रत्येक लोक वेगवेगळी पूजा करते। काही लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा मुखवटा मिळतो मार्केटमध्ये, ते सुद्धा घेऊन येतात। मी यूट्यूबवर सुद्धा बघितलं, प्रत्येकांची वेगवेगळी पूजा आहे। माझी जी आहे ती घरगुती, म्हणजे जसं झेपेल जे फळं आपल्याकडे अवेलेबल आहे घरच्या घरी, अशी साधी सुधी पूजा मी दाखवणार आहे। आणि थोडीफार चूक झाली पूजेमध्ये तरी तुम्ही मला नक्की सांगा आणि माझी गलती माफ कराल, कारण मी सुद्धा नवीन आहे। तर जसं मला समजते त्यानुसार मी पूजा करायचा प्रयत्न करेल। आणि मेन म्हणजे व्हिडिओ शूट करायला इथे माझ्याकडे जागा नाही आहे, तरी या अडचणीमध्ये कॅमेरा कुठेतरी सेट करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर चला तर मी सुरुवात करते पूजेसाठी। तर इथे मी घेतलेला आहे माझा चौरंग, जो मी रिकामा करून घेतला। माझे देवघर हे नेहमी या चौरंगावरच असते। आज पूर्ण क्लीन केलं, स्वच्छता केली इथली, म्हणून त्या चौरंगावर लाल असा कापड ठेवला आहे, जो कापड मी दिवाळीमध्येच घेतला। आणि या चौरंगावर लाल कपडा हा छान उठून दिसत आहे। आजकाल खूप रंगीबेरंगी छान छान असे देवघरात वापरण्यासारखे कापड येत आहे मार्केटमध्ये। आणि हे आहे माझं नेहमीचं देवघर, ते मला इथेच ठेवावं लागेल कारण दुसरीकडे माझ्याकडे जागाच नाही आहे। याच जागेमध्ये मला लक्ष्मीपूजा पण मांडावी लागेल। आणि हा दुसरा असे याच प्रकारचे मी 2 कपडे आणखी घेतले, तर यावर घट ठेवणार। आणि परत हा जो छोटा कापड आहे तो देवघरावर ठेवलेला आहे। त्यानंतर असे माझे नेहमीचे देव मी आधी आजूबाजूला ठेवून घेते, त्यानंतर समोर घटासाठी थोडी जागा ठेवते। देवसुद्धा मी आज स्वच्छ घासून घेतलेले आहे। आणि अशा छोट्या छोट्या माळा माझ्याकडे आहे 2-3, तर मी या देवावर अशा घालून घेते। त्यानंतर हा माझ्याकडे असा छोटासाच फोटो आहे लक्ष्मीचा, एका बाजूला आहे सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला आहे आपले सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा। कारण ऑलरेडी माझ्याकडे जागाच नाही आहे, त्यामुळे मी आधीपासूनच छोट्या छोट्याच वस्तू घेतल्या। लक्ष्मीचा फोटो हा मोठा छान दिसतो लक्ष्मीपूजनाला, पण नाईकचा आहे त्यामुळे हा सुद्धा छान आहे। आणि इथे मी तांदूळ घेतले आहे आणि तांदळावर 5 असे हरकंड, बदाम, खोबरं आणि 1 रुपया असा ठेवून घेतला। त्यानंतर तांब्याचा गडू, त्यावर हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतले आणि तांबा भरून पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचा शिक्का टाकला। आणि आजूबाजूला असे आंब्याचे पानं, 5 आंब्याचे पानं ठेवले। त्यावर आता नारळ ठेवून घेते, नारळाला हळदी कुंकू लावलं आणि ते नारळ ठेवून दिलं। तर हा झाला आहे माझा डे घट मांडून। आणि हा आहे अखंड दिवा, जो रात्रभर जळत राहील। आणि आता सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेते। थोडं अडचण जाते मागच्या देवांना हळदी कुंकू लावायला, असं वाटते की बाजूला धक्का लागून तर काही पडणार नाही ना, म्हणून सावकाशच सगळ्या गोष्टी कराव्या लागते। आणि आता इथे फुलांनी
देवाला फुलं वाहून घेते, थोडंफार डेकोरेशन करते फुलांचं. अशा प्रकारे माझं फुलांचं डेकोरेशन झालेलं आहे आणि इथे मी महालक्ष्मीची पोती ठेवली. त्यानंतर प्रसादासाठी दूध, साखर असं प्रसादासाठी तीर्थ ठेवलं. त्यानंतर अगरबत्ती आणि बाजूला मी फळं ठेवले. एकाच प्रकारचे फळं आहे आणि 5 फळं मी असे देवाजवळ ठेवलेले आहे. अगरबत्ती आणि परत धूपबत्ती हे लावून घेते. आणि नैवेद्यासाठी साखर आणि तूप मी ठेवलेलं आहे. आणि या नैवेद्याला मी आता पाणी फिरवून घेते. कधीही नैवेद्य हा पाणी फिरवूनच ठेवावा. आणि इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. ही आहे माझी लक्ष्मीची मूर्ती छोटीशी आणि इकडे आहे दूध, तीर्थ आणि नैवेद्य. साखर तुफेचा नैवेद्य. तर अशी माझी घरगुती साधी पूजा इथे मांडून झालेली आहे. त्यानंतर निर्मय आणि मी आम्ही दोघींनी देवीची आरती करून घेतली. महालक्ष्मीची आरती मला पाठ नाही आहे, तर ते मी पुस्तकामधनं पाहून म्हणाली. आणि अशा प्रकारे आमची आरती करून झाली. निर्मयकडे दिला आरतीचं ताट, पण भीती वाटत होती, ती असं खालच्या बाजूला झुकवत होती. तर अशी आमची आरती सुरू होती. त्यानंतर कापूर लावून घेतला आणि कापराला सुद्धा नेहमी छान पाणी फिरवून घ्यायचं. आणि हा कापूर जो आहे तो घरामधून छान सगळीकडे फिरवला तरी चांगलाच असते. मी यावेळी विसरली आहे. त्यानंतर इथे मी निर्मयला प्रसाद दिला दूध साखरेचा. तिला खूप आवडते. साधं दूध प्यायला दिलं तर ती कधी पितच नाही, पण हा जो प्रसाद म्हणून असते तो तिला फारच आवडते. आणि मला दिला आणि त्यानंतर ती एकटीच तिने मला असं सांगून ठेवलं की एकटीच सगळं संपवणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवेल सुद्धा ती एकटीच सगळं पिऊन राहिली आहे. त्यानंतर आता पूजा झाली. पूजेनंतर आता पटकनच पोटात भूक लागायला लागते, त्यामुळे मी झटपट साबुदाणा खिचडी बनवून घेत आहे. काही असतात जे फळं खाऊनच राहतात. फळांनी मी फळावर सुद्धा राहू शकते, पण साबुदाणा खिचडी जरा आवडते आणि निर्मयला आवडते, निर्मयच्या पप्पाला सुद्धा आवडते. तर इथे मी फटाफट बनवून घेत आहे, कारण सहसा मी साबुदाणा खिचडी अशी नेहमी बनवत नाही, उपासामुळेच ती बनवल्या जाते. आणि मी शेंगदाणा पूड जे बारीक करून टाकली आहे मिक्सरमध्ये आणि ते वापरत आहे. आणि थोडंसं साखर आणि मीठ पण घातलं, कारण माझ्याकडे दही नाही आहे खिचडीसोबत खायला. तर साखर टाकल्याने टेस्ट जरा चांगली वाटते आम्हाला, त्यामुळे मी थोडीशी नेहमीच इथे साखर घालते. आणि शेंगदाण्याच्या पूडमुळे शेंगदाणे जरा बारीक करून टाकले की ते खिचडी मोकळी पण होते आणि खायला पण छान वाटते. नाहीतर
छोटे मुलं आणि निर्मयसुद्धा शेंगदाणे बाजूला काढून ठेवते, तर यामधनं तिला शेंगदाणे बाजूला काढून ठेवायची गरजच पडणार नाही। तर इथे माझी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। बघू शकता निर्मय देवाजवळचं तीर्थ पिऊन राहिली आहे एकटीच। काय खाताय ग तू? प्रसादाचं दूध पिताय है ना? आणि सोबत काय खाताय? साबुदाणा। आणि इकडे टीव्हीवर काय चालू बघा। बघत बघत डोरेमॉन बघत बघत निर्मय नाश्ता करून राहिली आहे। पोटभर नाही आहे, नाश्ता नाश्त्यासारखंच खाऊन लागली आहे मी। आणि याच्यासोबत घेईल चहा। तर हे खाऊन झालं की परत आणि हे खाऊन झालं की जायचं आहे मला क्लासला। क्रिसमस येत आहे तर काही लेडीजना मला डान्स सेट करून जायचं आहे। तर मला 3 वाजता तिकडे जायचं आहे। आज धावपळच होईल। तिथून आल्यानंतर माझा नेहमीचा क्लास असतो कथा क्लास, जो मी छोट्या मुलींचा घेते आहे तो क्लास असतो। तिकडे जावं लागेल आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाक, आरती आणि सायंकाळची पोती वाचणं सगळं आज दिवसभरात होणार आहे। तर मी ही फटाफट संपवून घेते आणि परत चाय आणि नाश्ता झालेला आहे। आणि नाश्ता सारखाच केलेला आहे। असं नाही की पोटभर खाल्लेलं वगैरे नाही आहे, थोडंसं पोटाला आधार म्हणूनच घेतलेलं आहे। तर आता वाजलेले आहेत 2 आणि मला जायचं आहे डान्स शिकवायचं। तिथे काही लेडीज आहे, त्यांना डान्स सेट करून जायचं आहे। तिकडे जात आहे आणि 3 ते 5:30 मला तिथेच वाजेल। आणि 5:30 वाजता आल्यानंतर परत माझं 6 वाजता छोट्या मुलींचा डान्स क्लास असतो, तर क्लास करून घेतो। तर तिकडे जावं लागेल आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाक राहील। वापरले आहे एकाच प्रकारचं फळ झालं। काही लोक 5 प्रकारचे वेगवेगळे फळं वापरतात असं नाही। पूजा ही पूजा असते आणि प्रत्येक भागात वेगळी असते। सुट्टी कोणीही स्वतःहून करत नाही, ते कदाचित होऊन जाते जेव्हा त्यांना त्या गोष्टीचा अनुभव नसतो। आणि मलासुद्धा नाही आहे, मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आहे। तर कारण निर्मय लहान होते त्यामुळे होत नव्हतं। तर म्हणून मी इथेच माझा छोटासा ब्लॉग संपवते आणि माझे चॅनल खरंच नवीन आहे। तर मी नेहमी सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे। कारण काय होतं ना, हाऊस क्लीन आणि युरोपमधले असे काही 1-2 ब्लॉग मी बघते, त्यांचं चॅनल एवढ्या फास्ट आणि इतका ग्रो झालेला आहे ना, तर आपल्यालाही वाटते की आपलं एवढ्या लवकर व्हावं। पण असं नसते, व्हिडिओ व्हायरल होण्यावर असते आणि त्या लोकांना माझा व्हिडिओ आवडलासुद्धा पाहिजे। आणि मेन काय आहे ना, या छोट्याशा घरामध्ये व्हिडिओ शूट कसा करायचा मला हे समजत नाही। कारण 1-2 किचनमध्ये खरंच प्रॉब्लेम होतो। प्रत्येक ठिकाणी सामान ठेवलेलं आहे आणि लाईट्सचा मेन म्हणजे लाईट्सचा प्रॉब्लेम होतो। कोणत्या साईडने शूट करावं, कधी कधी लाईट्स गलत दिशेने राहिला तर ते व्यवस्थित वाटत नाही कॅमेऱ्यामध्ये। तर बरेच प्रॉब्लेम येतो त्या छोट्याशा रूममध्ये। तरीही मी जे सुरुवात केलेली आहे इथेच मी थांबणार नाही, मी प्रयत्न नक्की करत राहील। आणि जसे की ही लक्ष्मीची पोती आहे, तर कधीकधी काय होतं, काही लोकांना डोळ्याचा प्रॉब्लेम होतो। जे वयाचे असतात त्यांना चष्म्याचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कदाचित दिसत नाही ना, वाचता पण येत नाही। आजकाल सगळ्यांना येते, पण काही ज्या वयस्कर बाया आहेत त्यांना वाचता येत नाही। तर त्यांच्यासाठी म्हणून मी एक पोती कहाणीचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे।
तर कदाचित माझा तो व्हिडिओ अशा लोकांच्या कामी येईल की ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम आहे थोडाफार, तर त्यांच्या कामी माझा व्हिडिओ नक्कीच येऊ शकते. म्हणजे ती कहाणी ऐकून ते लोक पूजा नक्कीच करू शकते. आणि असं लिहिलेलं नाही आहे की पोथी आपणच वाचावी. जर का आपल्याला खरंच प्रॉब्लेम असेल तर ते पोथी ही कहाणी महालक्ष्मीची आपण ऐकूसुद्धा शकतो. तर म्हणूनच मी तोसुद्धा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे. तर आता मी इथेच थांबते आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, नवीनच आहात, कारण माझं चॅनल जे आहे ते खूपच नवीन आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलवर नवीनच राहणार. तर प्लीज माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत होईल. तर तोपर्यंत बाय 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 बाय, भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.